मला एक सांगा की एक खूप मोठा काळ असा गेला आनंदीघेंच्या कार्यकाळाचा की हा आनंदीघेंचा माणूस किंवा हा दिघे साहेबांचा माणूस असं म्हटलं की लोक तिकडे निवडून यायचे. त्यांनी स्वतः कधीच निवडणूक लढली नाही, कुठलीही निवडणूक ते लढले नाहीत. पण आत्ता त्यांचा कौटुंबिक वारसदार म्हणून आनंदीघेंचं ठाणे हे तरी इंटॅक्ट राहावं याच्यासाठी राजकीय निवडणूक लढवावी असं केदार दिघेंना वाटतंय का? माझ्या पक्षाच्या दृष्टिकोनातनं आत्ता ही निवडणूक लढवणं अशी मी इच्छा माझी व्यक्त केलेली आहे की मला ठाणे नक्कीच की ठाण्यामधनं लढलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की ठाण्यामध्ये अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या केल्या गेल्या पाहिजे होत्या, अशा असंख्य गोष्टी आहेत जे नव्हत्या कराव्या गेल्या पाहिजे होत्या आणि त्याच्यावरती अंकुश असला पाहिजे होता. आपण जर का बघाल तर ठाण्याची जडणघडण ज्या पद्धतीने होते म्हणजे इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट. नाही, मी त्याच्याकडे जायच्या आधी तुम्हाला थोडंसं थांबवणार आहे अगदी काही क्षणांसाठी. तुम्हाला जे वाटतंय की इथे निवडणूक लढवायला हवी होती, पण इतका जनाधार आता दिघे या नावाचा आहे का ठाण्यात? नाही, मला असं वाटतं दिघे या नावावरती प्रचंड विश्वास आहे आणि अजून नक्की 100% आहे. पण त्याचबरोबरीने एक युवक म्हणून, एक राजकीय नेता म्हणून, म्हणजे त्या ठाणे जिल्हा पुरता मला असं वाटतं माझं काम आणि येणारे परिश्रम जे काय मी घेईन या निवडणुकीसाठी जर का मला तिकीट दिलं गेलं आणि त्याच्या अनुषंगाने जे दिलं गेलं म्हणजे मला कळलं नाही, म्हणजे अजूनपर्यंत काही जाहीर नाही झालंय. माझी इच्छा आहे मला लढवण्याची, पण अजूनपर्यंत जाहीर न झाल्यामुळे म्हणून मी असं सांगतो की असं वाटतं की जर समजा केदार दिघेंनी तिकीट मागितली तर आनंद दिघेंचा वारसदार असलेल्या केदारलाही विरोध होऊ शकतो तुमच्या शिव उभाटा? नाही, मला असं वाटत नाही, कारण की सन्माननीय उद्धव साहेब असतील, रश्मीवाहिनी असतील, आदित्य साहेब असतील आणि त्याचबरोबर आमचे नेते आहेत विचारे साहेब. आत्तापर्यंत या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचा विश्वास त्यांनी माझ्यावरती दाखवलेला आहे, ज्या गोष्टी मला त्यांच्याकडनं शिकायच्या होत्या, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावरती मी काम करतोय आणि त्यावेळेला त्यांना वेळोवेळी मिळणारा सपोर्ट जो आपल्याला पाठिंबा लागतो एखाद्या राजकारणामध्ये पुढे जात असताना तो वेळोवेळी मिळालेला आहे आणि माझा प्रचंड विश्वास आहे या गोष्टीवरती. म्हणून तिथे कुठेही किंतू परंतु नाही, पण जोपर्यंत ते ठरत नाही तोपर्यंत त्या बाबतीत बोलण्यात योग्य नाही. माझी इच्छा जी व्यक्त करायची होती ती मी ऑलरेडी केलेली आहे. पण लोकांच्या बाबतीत जर का आपण बोलाल, ठाणेकरांच्या बाबतीत जे बोलाल, तर ठाणेकरांच्या हिताचं काय हे जे मी बघतोय ते मला मांडण्याची एक संधी मिळाली आणि त्या अनुषंगाने ठाणेकर नक्कीच त्याला पाठिंबा देतील याच्या बाबतीत शाश्वती.